हरिओम, मी गौरव सिंह कलाल, असं मी चांदिवली उपासना केंद्राचा आहे. तर त्या दिवशी मी माझ्या आईबाबांसोबत कार्यक्रमाला होतो. कार्यक्रम हा एक्झिक्युशन पर्स्पेक्टिव्ह पाहिलं तर परफेक्टली प्लॅन झाला आणि एक्झिक्यूट झाला, खूप छान होतं. सगळेच गायक सर्वोत्तम होते, त्यातल्या चेतन सिंहांचा उडूल राहुनिया पंखू आणि शेवटची प्रार्थना हे एक्सलंट होते. जे काही वेळाच बऱ्याच वेळा असं ऐकताना कधीकधी डोळ्यातून पाणी यायचं, असं वाटायचं की बापू खरंच म्हणजे लिटरली बापू जशा प्रकारचे आहेत ते आपल्याला आज ऐकायला मिळते. आपलं मनातले भाव एक प्रकारे शब्दांमध्ये व्यक्त होत आहेत. आणि सगळ्यात शेवटी कार्यक्रम संपल्यानंतर जे पावसाचे दोन थेंब पडले त्याने तर अंगावर अक्षरशः काटे आले की बाबा बापू तू सगळ्यांच्या अंगावरती आशीर्वाद दिला, जे आले सगळ्यांना आशीर्वाद मिळाला. त्याच्यामुळे इट वॉज एक्सलंट, खूप मजा आली. मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत कधी क्रिकेट स्टेडियमला गेलो नाही, पण बापूंमुळे मी नक्कीच तिथे गेलो. आणि क्राऊड पाहून तर मी अक्षरशः म्हणजे आय वॉज सरप्राईज की एवढी क्राऊड होती त्या दिवशी. एक्सलंट, खूप मजा आली. त्यांना तर उडुरे लावणी या पंखू याच्यामध्ये चेतन सिंह यांनी जो आलाप घेतला होता म्हणजे अक्षरशः खूप मनाला लावून गेलं ते, की त्यांनी ज्या प्रकारे आलाप घेतला होता, ज्या प्रकारे त्यांनी सूर धरले होते, एक्सलंट होतं. स्पेसिफिकली ते जास्त आवडलं. त्यातल्या त्यात म्युझिक अरेंजमेंट, तबल्यांची अरेंजमेंट, त्याच्यानंतर सितार वगैरे, अक्षरशः असं वाटत होतं की आपण एक लाईव्ह कॉन्सर्ट बघतो आहे. आणि होप की एव्हरी म्हणजे प्रत्येक इयरला हा कॉन्सर्ट होईल असा. हरिओम.